पालघर जिल्ह्यातील चिंचणी वाणगाव केतखाडी भागामध्ये बिबट्याची दहशत आहे। केतखाडी गावात बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही चित्रित झाले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सांगलीच्या वळवा तालुक्यातील करंजवडे इथे शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला। शेतकऱ्याच्या डोक्यावर आणि छातीवर जखमा झाल्यात। बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुंबईतून आणलेले बनावट प्रोडक्ट सीताबर्डी बाजारात ऍपल कंपनीच्या नावाने विकणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। जवळपास 88 लाखांचे मोबाईल ॲक्सेसरीज जप्त केले आहेत। व्हाईट हाऊस, गणेश, प्रथम, लक्ष्मीनारायण या चार मोबाईल दुकानांमध्ये ऍपल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी केली। हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस केली असता ही बाबू घट झाली। येरोडा मध्यवर्ती कारागृहातल्या एका कर्मचाऱ्याने कैद्यांना सिमकार्ड आणि मोबाईल पुरवल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले। मीनानाथ कराळे असं या कर्मचाऱ्याचं नाव। त्याच्याविरुद्ध येरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत कारागृहात मोबाईल आढळल्याचे 9 गुन्हे येरोडा पोलिसात दाखल केले। श्रीवर्धन पाठोपाठ आता चरस या अंमली पदार्थाच्या पिशव्या अलिबाग आणि मुरुड तालुक्यातल्या किनाऱ्यांवर सापडायला सुरुवात झाली। शोध मोहिमेदरम्यान मुरुड तालुक्यातल्या कुर्ले आणि अलिबाग तालुक्यातील थेरोंडा इथे चरसची 11 पाकिटं आढळली आहेत। त्यामुळे आत्तापर्यंत रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या चरस पाकिटांची संख्या 118 झाली आहे। आई भवानीचा गजर म्हणजे